हाय फ्रेंड्स, प्रमिलाज किचन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज बर्गर। तर मिक्स व्हेज बर्गर साठी लागणारा मिक्स व्हेज पॅटी आणि मग बर्गर अशी स्टेप बाय स्टेप रेसिपी आहे। चला तर मग पाहूया त्याच्यासाठी काय काय लागणार आहे। हे आहे व्हेज पॅटी साठी लागणारं साहित्य। 2 ते 3 बटाटे उकडून स्मॅश करून थंड करून घेतलेले आहेत। त्यानंतर पाव वाटी वाटाणे, पाव वाटी कोबी बारीक चिरून, पाव वाटी बीन्स बारीक चिरून, पाव वाटी गाजर बारीक चिरून, पाव वाटी शिमला बारीक चिरून आणि स्वीट कॉर्न। हे सगळं साहित्य स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या। एकात दुसरी भाजी नसेल तरी चालेल, किंवा यापेक्षा एक्स्ट्रा काही घेणार असाल तरी चालेल। यानंतर 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा चवीनुसार लाल तिखट, 1/2 चमचा मीठ लागणार आहे आणि हे आहे 1 टेबलस्पून कॉर्न स्टार्च आणि 1 टेबलस्पून मैदा। हे पॅटीज आपल्याला कोट करण्यासाठी आपण वापरणार आहोत। आणि हे आहेत ब्रेड क्रम्स, हे पण पॅटीज कोट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर तेल, पॅटीज डीप फ्राय करू शकतो किंवा भाजूनही घेऊ शकतो। सगळ्यात आधी आपल्याला या सगळ्या भाज्या स्टीम करून घ्यायच्या आहेत। त्याच्यासाठी तुम्ही स्टीमर, इडली पात्र काही वापरू शकता। मी अशी होलवाली एक टोपली घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या घालून आपण 5 मिनिटांसाठी स्टीम करणार आहोत। बॉईल करून घेतल्याने या खूप मऊ होऊन जातील। आपल्याला क्रंची पॅटी बनवायची आहे, त्यासाठी या 4 ते 5 मिनिटं स्टीम करून घेऊयात। या सगळ्या भाज्या मी पाव पाव कपच घेतल्या आणि आता स्टीम करून घेऊयात। स्टीम करण्यासाठी खाली एखादं पातेलं किंवा कढई काही ठेवू शकता आणि याच्यामध्ये आता 1 वाटी पाणी घालून पाणी उकळायला लागल्यानंतर आपण याच्यावरती आपल्या भाज्यांची चाळण ठेवूयात। आणि आता याच्यामध्ये घालूयात थोडंसं मीठ आणि नंतर याच्यावरती प्लेट लावून आपण यांना 4-5 मिनिटांसाठी वाफण्यासाठी सोडून देऊया। आणि 5 मिनिटं होईपर्यंत आपण पॅटीसला लागणारं बाकीचं साहित्य मिक्स करून घेऊया। मिक्सिंग बाउलमध्ये सगळ्यात आधी आपण घेऊयात वाफवून स्मॅश केलेले बटाटे। आता यामध्ये घालूयात 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 ते 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, आणि आता 1/2 चमचा मीठ। मीठ आपण भाज्या वाफवतानाही घातलेलं आहे त्यामुळे 1/2 चमचा घाला। तोपर्यंत आपल्या भाज्या वाफवून तयार झालेल्या आहेत। गॅस बंद करून या भाज्या 2 मिनिटं थंड करून घेऊया आणि मग त्याही आपल्याला पॅटीच्या साहित्यामध्ये मिक्स करायच्या आहेत। आता या सगळ्या साहित्यामध्ये आपण वाफवलेल्या भाज्याही घालून घेऊया। आणि आता ही सगळी सामग्री आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे। भाज्या गरम आहेत तोपर्यंत चमच्यानी करा आणि नंतर पुन्हा हाताने बटाटा, वाफवलेल्या भाज्या आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या। हाताने चेंगरून चेंगरून व्यवस्थित सगळं सॉफ्ट करून घ्या। सगळं व्यवस्थित मिक्स होऊन सॉफ्ट झालं तर आपल्या पॅटीज तुटणार नाहीत। आणि आता याच्यामध्ये घालूयात ब्रेड क्रम्स। ब्रेड क्रम्स आपण पॅटीच्या बॉन्डिंग साठी वापरतो, त्यामुळे तुमचं मिश्रण कसं बनलंय त्याच्यावरती 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून गरजेनुसार घालून घ्या। या मिश्रणाचे छान गोळे तयार झाले पाहिजेत असं हे मिश्रण बनवून घ्या। आणि आता बनवूयात पॅटीसाठी लागणारं कोटिंग। तर त्याच्यासाठी एका बाउलमध्ये कॉर्नस्टार्च आणि मैदा 1-1 टेबलस्पून घेऊन त्याच्यामध्ये चिमटभर मीठ घालून पाणी घालून याचं छान बॅटर बनवून घ्या।
2 मिनट व्यवस्थित बैटर बनवून घ्या, याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे। बैटर बनवून तयार आहे आणि आता दुसऱ्या एका पसर प्लेट मध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स काढून घ्या आणि आपल्या मिश्रणाचे आता आपण पॅटी बनवून कोट करून घेणार आहोत। याच्यासाठी आपल्या भाजीच्या मिश्रणाचे मोठे मोठे गोळे करून हाताने व्यवस्थित गोल करून मग त्यांना चपटा आकार द्या आणि या साईजचे थोडेसे जाडसरच पॅटीज बनवून घ्या। या पॅटी आता आपण कॉर्नस्टार्च आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये डिप करून घेऊयात आणि मग यांना ब्रेड क्रम वरती लावून घेऊयात। या कोटिंगमुळे तुम्ही पॅटी डीप फ्राय केली किंवा भाजून घेतली तरी पण तुटणार नाही। अशाच पद्धतीने बाकीच्या पॅटीही बनवून घ्या। या पॅटी फार पातळ किंवा फार जाड करू नका, अर्धा इंच जाडीच्या छान पॅटी बनवून घ्या आणि या सगळ्या पॅटी आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही तेलात डीप फ्राय करून पण घेऊ शकता। तर शॅलो फ्राय करण्यासाठी एक फ्राईंग पॅन मी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घालून या सगळ्या पॅटी त्याच्यामध्ये ठेवून घ्या आणि बाजूनी पुन्हा थोडंसं तेल सोडूयात म्हणजे या पॅटी चिकटणार नाही आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता या पॅटी आपल्याला भाजून घ्यायची आहे। पॅटी जितकी छान क्रंची होईल तितके आपले बर्गर छान लागतील। गॅस एकदम मीडियम फ्लेमवर ठेवून 2 ते 3 मिनिटं हे एका साईडनी भाजून घेतलेले आहेत। आता आपण यांना पलटून दुसऱ्या साईडनीही असेच छान भाजून घेऊया। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूनच हे पॅटी भाजून घ्या। गॅस हाय फ्लेमवर ठेवलं तर पटकन पॅटी भाजून होईल पण त्याचा क्रिस्पीपणा येणार नाही, त्यामुळे शक्यतो लो ते मीडियम फ्लेमवर ठेवूनच हे पॅटी दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्या। तर या वेजीजची पॅटी बनवणं, त्यानंतर बर्गरचा सॉस आणि मग बर्गर बनवणं ही 3 स्टेप बर्गरची प्रोसेस आहे। ही प्रोसेस पाहताना जरी लेंदी वाटली तर खरताना खूपच छान वाटते आणि अशा पद्धतीने स्वतः करून खाल्लेले बर्गर तर अजूनच छान लागतात आणि शिवाय हेल्दीही असतात। जवळजवळ 7 ते 8 मिनिटांनंतर दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन भाजून आपल्या पॅटी आता तयार आहे। आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता पाहूयात बर्गर सॉस बनवण्याची प्रोसेस। हे आहे आपल्या बर्गर सॉससाठी लागणारं साहित्य। तर सगळ्यात आधी एका छोट्या बाउलमध्ये एक छोटा कांदा शक्य तितका बारीक कट करून किंवा किसून घ्या आणि आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस। टोमॅटो सॉस घातल्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून व्हेज मायोनीज सॉस घालायचा आहे। याच्यामध्ये 1 चमचा मस्टर्ड सॉस घातला तर तेही छान लागतं, तुम्ही तेही 1 चमचा घालू शकता आणि त्यानंतर 1 छोटा चमचा चिली सॉस घाला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। बर्गरमध्ये हा सॉस पण खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामुळे आपला बर्गर चीजी आणि ज्युसी बनतो। आणि आता बनवूयात आपला बर्गर। बर्गर बनवण्यासाठी बर्गर बन घेऊन असे मधोमध व्यवस्थित कट करून घ्या आणि आता याच्यावरती आपण लावणार आहोत आपला बर्गरचा सॉस। दोन्ही बाजूंना व्यवस्थित हा बर्गर सॉस लावून घ्या आणि आता त्याच्यावर ठेवूयात काकडीचे काप आणि टोमॅटोचे काप। हवं तर तुम्हाला कांद्याचेही बारीक स्लाइस करून आपण ठेवू शकतो पण मी सॉसमध्ये कांदा वापरला आहे त्यामुळे आत्ता कांदा वापरत नाही। त्यानंतर आपली ठेवायची आहे व्हेज पॅटी आणि त्याच्यावरती चीज स्लाइस। अजून थोडासा सॉस घालते आणि नंतर वरचा भाग। अशा पद्धतीने आपला व्हेज पॅटी बर्गर बनून तयार आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचेही बर्गर आता बनवून घ्या।
तर हा मस्त बर्गर तुम्हीही नक्की घरी बनवा, स्वतःही खा, सगळ्यांनाही खायला घाला आणि कसं बनला मला सांगायला विसरू नका. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर पण करा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू. माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.